कॅमेरे मागे मागे प्लीज त्यातले 40 करोड रुपये देण्यात आले होते, मात्र अजूनही शासकीय मान्यता आहे ती पूर्ण झालेली नाही, काय सांगाल त्या संदर्भात? जे काय लागतंय ते सगळं दिलं जाईल, कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही। शेवटी ही पवित्र भूमी आहे आणि त्यामुळे इथे कुठेही शासन मागे पडणार नाही, आम्ही दोघं इथं आहोत। सर, मागच्या महिन्यात जे आहे ते दीक्षाभूमीला अ दर्जा देण्याचं जे आहे ते निर्देश जारी केले होते, मात्र ऑलरेडी मुख्यमंत्री जेव्हा शिंदे फडणवीस सर होते तेव्हा अ दर्जा देण्यात आलेला आहे। तर सर, हे जे म्हणजे ही जे तफावत आहे ती कशी पूर्ण होणार? माहिती माझ्याकडे आहे, मला विचारा। पहिल्यांदा आपण जो अ दर्जा दिला होता तो पर्यटनाचा दिला होता, आता या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा अ दर्जा दिला, त्यामुळे दोन वेगळ्या गोष्टी आहेत। पहिल्यांदा जेव्हा आपण समितीसोबत डिस्कशन केलं होतं त्यावेळेस मागणी होती की आपण पर्यटनाचा अदर्जा दिला पाहिजे, म्हणून तो दिला। नंतर सगळ्यांना असं वाटलं की तीर्थक्षेत्राचाही अदर्जा दिला पाहिजे, त्याची त्या दिवशी मागणी झाली, म्हणून आता तो काढलेला आहे। सगळं होईल, काळजी करू।